खानापूरच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या वतीने 5, 6, 7 आणि 8 जानेवारीला खानापूर येथे कबड्डी स्पर्धा होणार आहेत। या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या ग्रामीण खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे। ग्रामपंचायत स्तरावरील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पदकासह 100 पुरुष संघ आणि 25 महिला संघाने यापूर्वीच नोंदणी या स्पर्धेसाठी केली आहे, असे आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या। डॉक्टर अंजलीताई फाउंडेशन पुरस्कृत खानापूर प्रो कबड्डी स्पर्धा याचं आयोजन 5 पासून 8 तारखेपर्यंत करण्यात आलेलं आहे आणि 5 तारखेला संध्याकाळी त्याचं उद्घाटन होणार आहे। जवळजवळ 20 ते 30 मान्यवर त्या उद्घाटनाला बोलवले आहेत। त्याच्यात मुख्य म्हणजे आवरोळी मठचे स्वामी आहेत, परत सुरगुर खैरवाडचे स्वामी आहेत, फादर सर्वोदयाचे आहेत, चिकमुनोळीचे शिवपुत्र स्वामी आहेत, परत अरुण महाराज जांबोटीचे आहेत, हिरेमुनोळीचे चांडिलेश्वर महाराज आहेत। ते सोडून पटण पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य सर्व आणि जे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आपलं कार्य गाजवलेलं आहे तसे माणसं पण पहिल्या दिवशी गेस्ट म्हणून उद्घाटनाला बोलवले आहेत। दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उद्घाटनाला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सर्व। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सर्व खानापूर तालुक्यामध्ये विविध संघटना ज्या आहेत, मिलिटरी असू दे, सिनियर सिटीजन असू दे, टीचर्स असू दे, त्यांना सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे। त्याच्यात ट्रक असोसिएशन, क्रूझर्स, रिक्षा ह्या सर्व संघटनेच्या पत्रकार अध्यक्षांना, परत फोटोग्राफर्स असोसिएशन सर्व अध्यक्षांना आमंत्रण दिलेलं आहे। स्नेहाचं प्रेमाचं आमंत्रण आहे। तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आग्रह करते की त्यांनी आमंत्रणांना मान देऊन यावं म्हणून। चौथ्या दिवशी प्राईज डिस्ट्रीब्युशन 8 तारखेला राहणार आहे संध्याकाळी। जवळजवळ मला वाटतंय सेमीफायनल्स आणि फायनल्स त्या दिवशी खेळल्या जाऊन 2 स्टार प्लेयर्सला कबड्डीच्या बोलवण्यात आलेला आहे। त्याच्यातला पहिला म्हणजे सिद्धांत देसाई जो तेलुगू टायटन्सला खेळतो आणि दुसरा नितीश कुमार जो यूपी यादव योद्धाजला यूपी योद्धाजला खेळतो। ह्या 2 प्रो कबड्डीच्या खिलाडूंकडनं बक्षीस वितरण होणार आहे। त्यामुळे जवळजवळ आजपर्यंत 100 टीम पुरुषांच्या मुलांच्या रजिस्टर झालेल्या आहेत आणि 25 टीम मुलींच्या रजिस्टर झालेल्या आहेत होणार आहे। त्यामुळे जवळजवळ आजपर्यंत 100 टीम पुरुषांच्या मुलांच्या रजिस्टर झालेल्या आहेत आणि 25 टीम मुलींच्या रजिस्टर झालेल्या आहेत। अशा पद्धतीने मुलांना आणि मुलींना दोघांनाही प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीची प्रो खानापूर कबड्डी आयोजित केलेली आहे। त्याच्यात 4 बक्षीस मुख्य म्हणजे आम्ही देतोय। त्याच्यात पहिलं बक्षीस 1,01,000 आहे, दुसरं 75,001 आणि तिसरं 50,001। त्याच्या व्यतिरिक्त महिलेंच्या ह्याला पहिलं बक्षीस 51,001, दुसरं 41,001, तिसरं 31,001 आणि चौथं 21,001 अशी बक्षिसं महिलांना आणि पुरुषांना ठेवलेली आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल्स म्हणून बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर आणि बेस्ट प्लेयर हे पुरुष आणि महिला कॅटेगरीमध्ये सगळ्यांमध्ये ठेवतो आहे। ह्याच्यासाठी भव्य तयारी अशी मलप्रभा ग्राउंडवर चालू आहे। स्टेज शुभारणी चालू आहे, ग्राउंड प्रिपरेशन सुद्धा चालू आहे आणि जवळजवळ 5,000ची गॅलरी लोकांना बसायला सगळ्यांना ठेवण्यात आलेली आहे। गेल्या वेळेस पण आम्ही जवळजवळ 4,000ची गॅलरी ठेवली होती पण ती कमी पडत असल्यामुळे आता जरासं 1,000ची गॅलरी वाढवून 5,000 लोकांना बसण्याची सोय ठेवलेली आहे।
त्याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या टीम्सला फाउंडेशनकडनं टी शर्ट्स देण्यात येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फ्लडलाईट खेळ असणार आहे, त्याच्यामुळे एक जवळजवळ 4-5 तास करमणूक, खेळाची करमणूक करून घेताना, थंडीचे दिवस आहेत, भूक आणि म्हणजे चहा पाण्याची आणि पोटाची पण सोय म्हणून स्टॉल्स पण तिथे, ज्यांना कोणाला स्टॉल्स लावायचे असतील तर त्यांना स्टॉल्स पण लावण्याची सोय ग्राउंडच्या बाजूलाच करून देतो आहे. पुरुषांसाठी प्रवेश शुल्क 501 रुपये तर महिला संघासाठी कोणतेही शुल्क नाही. सामन्यातील विजेत्यांना राष्ट्रीय ख्यातीच्या कबड्डी खेळाडूंच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार आहे. या दरम्यान आमदार अंजली निंबाळकर यांनी सर्वांनी या भव्य पुरुष व महिला प्रो कबड्डी स्पर्धेसाठी ग्रामीण खेळाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, खानापूर.